सुंदर विचार, खूप खूप सुंदर विचार. आकाशातून घरंगळणारे ढग पांढरे पांढरे डोंगर माथ्याशी लढीवाळपणे खेळत आहेत, आणि बघता बघता आभाळाचा तुकडा काळवंडून जातोय. टप्पोरे थेंब जमिनीवर आदळू लागलेत. पावसाचं आकाशातून बरसन भूमीतून हिरवं कुतूहल उगवणं, आणि अशा वेळी आकाशाच्या गोल घुमटाखाली हिरव्या कंच मखमलीवरून अनवानी चालताना खळाळणाऱ्या निर्झराचा ओंकाराचा नाद कानी पडणं, पाण्याचे वेगवेगळे नाद यावेत, रंगीबिरंगी पाखरांची गाणी त्यात मिसळावीत, कोकिळेची तान, घुंगरांचे किनकिनणारे नाद आणि भूमीवर तरारलेली हिरवी लव, मनाला दिलासा देणारा, मनस्ताप हरवणारा हिरवा रंग म्हणजे श्रावण. श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री पुरुषोत्तम श्रीकृष्णाचा जन्म, मग गोकुळ अष्टमीतील दहीहंडी, भूतलावरील सर्वश्रेष्ठ असा. लोकोत्तर युगपुरुष आठवतो, मी माथा नम्र होतो, आपसुकच सुदामा डोकावतो. मुठी जीव असताना जेवढी जागा उरली होती तेवढ्याच जागेत मावतील तेवढेच पोहे, आपल्या घट्ट मुठीत प्रेमाने घेऊन जाणारा सुदामा आठवतो. ती मुठच तर सुदाम्याला सोन्याची घरे देऊन गेली. इवल्याच्या मुठीत इवले इवले पोहे मावतात, पण कृष्णावर जडलेला तो इवलासा जीव मुठीत यायला निरागस पुण्य लागते. या इवल्याच्या मुठीचा अर्थ समजला तर हा श्रावण आणि आपले आयुष्यही सार्थकी लागेल. श्रावण म्हणजे प्राजक्त नाजूक सुगंध, साजूक ऊन पावसाचा, इंद्रधनुष्याचा इंद्रधनुचा खेळ कवींचा मोह होऊन टाकतो. झोक्यावरती झुलवत गाणे, माहेराचे तृप्त तराने, नागपंचमी पोळ्याचा सण, पौर्णिमेतले रक्षाबंधन, उत्साहाने नाचत नाचत श्रावण येतो. गोऱ्या गोऱ्या मंगळा गौरी, सर येते क्षण होते बावरी, उखाण्यात लज्जेने झिरपत स्वप्नांची संसारी रमतो. उत्सव उत्साहाने साजरे करायचे ते समाजातील स्त्री आणि पुरुषांनी, लहान आणि थोरांनी एकत्र यायचे. यातूनच सामुदायिक जगण्याची संस्कृती निर्माण होते. ऋतू बदलत जातो, निसर्गाच्या छटा बदलत राहतात, माणसाच्या मनात नवचैतन्य निर्माण करत राहतात. कृत्रिम होत चाललेल्या माणसाच्या जगण्याला अर्थ नवा येतो. हा निसर्ग आणि त्याचा हात धरून येणारे सण केवढे आल्हाददायक रंग भरून असतात. धरित्रीच्या कुशीतून वर आलेली पिके तरारू लागतात. वावराच्या वैभवाला आकाश ठेंगणं होतं. ऋतू रुपेरी धारांचा ऋतू अतिसुंदर सुखाच्या क्षणांचा सृजनाच्या दिवसांचा ऋतू श्रावण मासी हर्ष मानसी. आवडलं का तुम्हाला?